ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते दिव्यागर गणपती मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न. रायगड जिल्ह्यातील दिव्यागर तालुक्यातील स्वयंभू गणपती मंदिरातील गणेश मूर्तीला अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून सुवर्ण मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी सोहळ्यास प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उदय सामंत, आदिती तटकरे, सुनील तटकरे यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ही आहे या क्षणाची क्षणचित्रे. ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड चॅनल विभागीय संपादक रमेश तळी उरण. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले लोक पर्यटनाच्या निमित्तानं, आपल्या गणरायाच्या दर्शनाच्या निमित्तानं त्या मंदिराला भेट देण्याच्या निमित्तानं येत असतात. आपण तरतूद केलेली आहे त्याच्यात आपले म्हण आणि पाली विकास कार्यक्रमासाठी निधी आपण देतोय. जिल्ह्यात आदिवासी विश्राम विभागामार्फत मॉडेल आश्रमशाळा आपण सुरू करतोय आणि न्हावाशेवा शिवडी प्रकल्प 2022 ला पूर्ण करण्याचं ध्येय मुख्यमंत्र्यांनी नामीन महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कृषी पर्यटन धोरण आम्ही आणलंय. आमचे आदित्य तटकरे आणि आदित्य ठाकरे हे मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून ते बघतात पर्यटनाला चालना देण्याचं काम. समुद्र किनाऱ्यावरील स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून बीच शॅक आणि रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज.